तालुक्यातील खेडखेड गावातील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दूषित पाणी पिल्याने गावकऱ्यांना अतिसार लागला। मोताळा तालुक्यातील खैरखेड गावात दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना अतिसराची लगत झाली असून रुग्णांवर मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून खैरखेड येथे ही अतिसराची लगत सुरू असून रविवारी त्याचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांना जागीच उपचार मिळविण्याकरता आरोग्य विभागाने तात्काळ दाखवता गावातच कॅम्प लावला आहे। तालुक्यातील खैरखेड येथे काही दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आली। या विहिरीतील पाण्याचा वापर सध्या गावकरी करत आहे, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून येथे ब्लीचिंग पावडर उपलब्ध नव्हते। गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की त्यामुळे दूषित पाणी गावकऱ्यांना पिण्यात आले व त्यामुळे 24 मेच्या रात्रीपासून काही जणांना अचानक संडास, मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी पथक रात्रीच्या सुमारास तातडीने गावात पोहोचले व पाहणी करून रुग्णांवर वेळीच उपचार केले। शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगाळे, विस्तार अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी सतरोग पथकास गावात भेट दिली व पाहणी केली व ब्लीचिंग पावडर आणून त्यांची मदर सोल्युशन करून पूर्ण गावात वाटप करण्यात आले। पाणी पुरवठा करणारी विहिरीचे शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा सुरू आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु या पाण्यापासून लागलेल्या अतिसरमुळे वृद्ध वयाच्या व्यक्तींना व महिलांना अशक्तपणाचा त्रास आहे। कधीपासून झालं तुम्हाला हे? 4-5 दिवस झाले सर। मग आता ते आरोग्याकडून तुम्हाला तपासणी झाली, तुम्हाला काही गोळ्या झाली आणि गोळ्या भेटल्या, सल्यान भेटल्या, परंतु परिस्थिती कशी आहे मग तुमची? थोडं मामूली चांगलं आहे, चांगलं आहे सध्या। सध्या थोडं ग्रामसेवक होतं, त्या दिवसापासून नवीन ग्रामसेवक आलेले ग्रामपंचायतमध्ये, ते गावामध्ये येऊन पाहिला नाही, त्याच्यामुळे हे पाण्यामुळे सर्व ही बिमारी फैलून गेली। हा, आणि त्याच्यानंतर मग हे आता आलेले ते समजा बिमार पडल्यानंतर ते गावामध्ये आले, तेव्हा त्यांना पावडर टाकला इलीमध्ये। या अगोदर पावडर टाकलं नाही होतं? नाही, ह्याच्या अगोदर पहिले पावडर टाकलं असेल, आणि आता सध्या पावडर त्याने टाकलं आणि आता त्याचं लक्ष झालेलं आहे। त्यामुळेपासून आता सध्या पेशंट चांगले आहे, स्थिती चांगली आहे। आता सध्या काही काही लोक चांगले, काही काही लोक चांगले आहे, काही काही घायलच आहे।